हॅलो फ्रेंड्स लक्ष्यवेद एम पी एस सी यू पी एस सी या स्टडी चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे मी नवनाथ कदम नेहमीप्रमाणे आज एक महत्त्वाचा टॉपिक घेऊन आलेला आहे त्याचं नाव आहे आल्माटा जाहीरनामा एकोणीसशे अष्ट्याहत्तर आलमाटा डिक्लेरेशन नाईन्टीन सेवन्टी एट आहे या जाहीरनाम्याला आलमाटा हे नाव का पडलं आणि हा जाहीरनामा नेमका काय आहे आपण बघणारच आहोत हा जो एका वाक्यामध्ये तुम्हाला सांगतो की आलमाटा जो काय जाहीरनामा आहे ना तो एक आंतरराष्ट्रीय परिषद भरली होती एकोणीसशे अठ्याहत्तरमध्ये ही आरोग्यविषयक परिषद होती काय ही आरोग्यविषयक परिस्थिती होती आणि आंतरराष्ट्रीय दर्जावरील होती त्यामुळे हे हा जो टॉपिक आहे ना खूप महत्त्वाचा आहे त्यामुळे हा टॉपिक मी तुमच्यासमोर घेऊन आलेला आहे तर याची आपण माहिती बघणार बघणारच आहोत ती माहिती बघण्याच्या आधी मी तुम्हाला एक विनंती करू इच्छितो जर तुम्हाला जर मी दिलेली माहिती जर आवडली तर माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा चला मग आता आपण स्टडीला सुरुवात करूया तर ही कधी आला होता तिची तारीख या ठिकाणी आपण बघणार आहोत ते म्हणजे सहा ते बारा सप्टेंबर एकोणीसशे अष्ट्याहत्तर मध्ये आला होता कधी सहा ते बारा सप्टेंबर सहा ते बारा सप्टेंबर एकोणीसशे अष्ट्याहत्तर मध्ये हा जो का आलमाटा जाहीरनामा ज्या आल आरोग्यविषयक परिषद आहे ना सहा ते बारा सप्टेंबर एकोणीसशे अष्ट्याहत्तर रोजी काय झाली होती याच्यामध्ये कझाकिस्तानमधील अल्माटा शहर आहे काय की कझाकिस्तानमधील आलमा आटा हे शहर आहे या शहरामध्ये काय झालं की आंतरराष्ट्रीय परिषद भरली होती ती कशा संबंधित होती आरोग्याशी संबंधित होती आणि या परिषदेचा विषय काय होता प्राथमिक आरोग्याची काळजी हा त्या परिषदेचा विषय होता या परिषदेमध्ये एकूण एकशे चौतीस देश सामील झालो किती एकशे चौतीस एकशे चौतीस देश सामील झालो तिथंपर्यंत तुम्हाला समजलं असेल ही जी काय परिषद कधी भरली होती सहा भर अल, भर ते बारा सप्टेंबर एकोणीशे अठ्याहत्तरला कुठं भरली होती कझाकिस्तानमधील अल अल्माटा या शहरामध्ये भरली होती त्याचा विषय का होता या परिषदेचा प्राथमिक आरोग्याची काळजी आणि सामील देश किती होतं एकशे चौतीस देश होतं हे समजलं असेल आता आपण पुढील माहिती आपण बघूया या परिषदेमध्ये काय केले की घोषणा दिली होती काय घोषणा दिली होती दोन हजारपर्यंत सर्वांसाठी आरोग्य जे काही एकशे चौतीस देश सामील झाले होते या परिषदेमध्ये त्या सर्व देशांनी काय केले होते की दोन हजारपर्यंत सर्वांसाठी आरोग्य ही घोषणा दिली होती आणि हीच घोषणा डब्ल्यू एच ओच्या सर्व सदस्य राष्ट्रांनी त्याचा स्वीकार केला होता काय केला होता या घोषणेचा त्या डब्ल्यू एच ओच्या सर्व सदस्य राष्ट्रांनी स्वीकार केला होता ही माहिती समजली आणि ही जी काय जाहीरनामा आहे एकोणीसशे अष्ट्याहत्तरचा त्या जाहीरनाम्यामध्येच काय केलं जाहीरनाम्यातील पहिलं कलम कलम पहिलं पहिल्या कलमामध्ये काय केलेलं आहे या ठिकाणी आरोग्याची व्याख्या केलेली आहे आरोग्याची व्याख्या जर काय आहे आरोग्याची व्याख्या पर्सन हू फिजिकली मेंटली सोशली वेलबिइंग विदाऊट एनी डिसीज ऑर इन्फर्निटी तर याचा मराठीमध्ये जर आपण याचा अर्थ जर सिंप साध्या पद्धतीने करायचा प्रयत्न केला तर याचं काय की एखादा व्यक्ती जो एखादा व्यक्ती तो त्याला कुठल्याही प्रकारचा आजार नसताना म्हणजे आजाराशिवाय एखादा व्यक्ती कुठल्याही आजाराशिवाय शारीरिकदृष्ट्या मानसिकदृष्ट्या आणि सामाजिकदृष्ट्या चांगलं असणं म्हणजेच तर त्याला आरोग्य असं म्हटलं जातं अशा प्रकारची व्याख्या काय केली की जी काय जाहीरनामा एकोणीसशे अठ्याहत्तरचा त्या जाहीरनाम्याच्या पहिल्या कलमामध्ये आरोग्याची व्याख्या दिलेली आहे आता ही जी दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल अशी मी अपेक्षा करतो आहे जर तुम्हाला जर मी दिलेली माहिती जर आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा तेव्हा चला मग फ्रेंड मी तुमचा मित्र नवनाथ कदम निरोप घेतो आहे धन्यवाद